मोठी बातमी, पश्चिम रेल्वे पाठोपाठ आता मध्य रेल्वेची सेवा सुद्धा विस्कळीत झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर तांत्रिक बिघाडामुळे गाड्या 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत. शनिवार आणि रविवार 36 तासांचा विशेष ब्लॉक घेऊन इलेक्ट्रॉनिक इअर लॉकिंग करण्यात आलं होतं. मात्र स्टेबिलिटी इश्यूमुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून. सचिन, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली होती आणि आता त्या पाठोपाठ मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे, काय नेमके अपडेट्स आहेत? नक्कीच, आपण बघतोय की आज मध्य आणि पश्चिम या दोन्ही मार्गावरती वाहतूक विस्कळीत झालेली आहे. सकाळी पश्चिम रेल्वेवरती प्रॉब्लेम होता, सेवा ही 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत होती, तर आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देखील तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आता मध्य रेल्वेची सेवा ही जवळपास 20 मिनिटं उशिराने सध्या धावते. काल आणि परवा 36 तास रेल्वेने विशेष ब्लॉक घेतला होता आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचं काम केलं होतं, मात्र त्यात स्टेबिलिटी इश्यू आल्यामुळे सिग्नल इंटरनेट बिघाड झाल्यामुळे आता मध्य रेल्वेची सेवा ही 20 मिनिटं उशिराने धावते. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. तर मध्य रेल्वेवरची सुद्धा सेवा आता विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.